नमस्कार, पॅनकी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कहीडची चटणी दाखवणार आहे. कहीड हे एक गोल प्रकारचं फळ असतं. ते नैसर्गिक निसर्गामध्ये आलेलं असतं. त्याला कुठल्याही प्रकारचं फवारा किंवा औषधी वनस्पती न देता ते फळ आलेलं असतं. आणि ते एक असं कडक प्रकारचं फळ असतं. ते फोडल्यानंतर त्याच्यामध्ये एक आंबट प्रकारचा गर निघतो आणि त्यापासून आपल्याला चटणी करायची, जी आपल्या गुडघ्यांसाठी खूप आवश्यक असते. ही गुडघ्यांसाठी खूप ती आपल्याला मजबूती देत असते आणि ती चटणी आपण कधी खाल्लेली नसते किंवा ते फळही कधी आपण खात नाही. तर बाजारामध्ये अनेक प्रकारची फळं येतात, ती केमिकलयुक्त आपल्याला आलेली असतात. तर आपण हे एक असं नैसर्गिक निसर्गात आलेलं फळ, याची आपण चटणी करायची. चला तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. हे कहीट आहे, एक कहीट घेतलेलं आहे की जे मी फोडलेलं आहे. त्यातला हा गर आपल्याला घ्यायचा आहे. थोडे लसूण, जिरं, लाल मिरची पावडर, मीठ आणि गूळ. कारण कहीटचा गर जो असतो तो आंबट असतो, त्यामुळे आपल्याला त्यासाठी गोड करण्यासाठी गूळ घ्यायचा आहे. जो किसणीने किसून घ्यायचा आहे की तो मिक्सरमध्ये बारीक होणार नाही. आणि लसूणच्या पाकळ्याही आपल्याला 4-5 पाकळ्या घ्यायच्या आहे, ज्या 4-5 पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहे. या कैटमधला आपण हा गर काढून घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे. त्यात आता आपल्याला साहित्य टाकेल. आपल्याला फक्त 4 किंवा 5 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्या अख्ख्या न टाकता आपल्याला कुटून घेतलेला आहे तो टाकायचा आहे, कारण त्यामध्ये त्या बारीक होणार नाहीत. म्हणून थोडं जिरं आणि चटणी आपल्याला तिखट कसं करायचं, अगदी थोडी घ्यायची. आणि गूळ करीट हे गोड असतं, त्याला गोड करण्यासाठी आपल्याला गूळ टाकायचं आहे. आणि थोडं मीठ. कहीटची चटणी खाल्ल्याने थोडं आपल्या शरीराला ते चांगलं असतं, गुडघ्यांसाठी पण चांगलं असतं. म्हणून ती आयुर्वेदिक एक प्रकारचं एक फळ आहे ते. आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे. त्यात पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आहे. हे पहा, आपली कहीटची चटणी तयार झालेली आहे. ती चटणी आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेली आहे. ही चटणी आपण फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस ठेवून आपण रोज तिचा वापर करू शकतो. एक चमचाभर रोज जेवताना दोन्ही वेळेला जर तुम्ही खाल्ली तर ती अगदी आयुर्वेदिकप्रमाणे एक आयुर्वेदेचा भाग होतो. आणि म्हणून ती कहीटची चटणी तुम्ही करून बघा.